अगर आप सोने के जेवर पहनकर मार्केट में घूमते हो तो ये खबर आपके लिए है। जरीपटका परिसर में चेन स्नैचिंग की घटनाओं में बढ़ोतरी हो गई है। इसी परिसर से पुलिस ने चेन स्नैचिंग की घटनाओं में लिप्त दो आरोपियों को गिरफ्तार किया है। दोनों आरोपी कपड़ा व्यापार लाइन में काम करते थे। जानकारी मिली है कि मामले में लिप्त दोनों आरोपी जरीपटका के व्यापारी लाइन में किसी दुकान में काम करते थे, जहां खरीदारी के लिए आई महिलाओं पर नजर रखते थे। फिर उन महिलाओं का पीछा कर निर्जन स्थल देखकर झपट्टा मार चेन स्नैचिंग कर भाग जाते थे। पुलिस ने मामले में आरोपी 40 वर्षीय रवि चक्रानी, 45 वर्षीय विनोद विश्वानी को गिरफ्तार किया है। जरीपटका पोलिस दिनांक 23/8/2023 रोजी एक चेन स्नैचिंग की घटना झाली होती। त्या चेन स्नॅचिंगच्या घटनेवर फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार भारतीय दंडविधान संहिता कलम 392 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। चेन स्नॅचिंग सारखा गंभीर गुन्हा ओपन करण्याकरता आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी आम्हाला तो तात्काळ त्यामधील आरोपी पकडण्याकरता मार्गदर्शन केले व त्याबाबत आम्हाला आदेश सुद्धा दिले। पोलीस ठाणे जरीपटक्यातील सर्व डीपी पथकांनी अतिशय उत्तम कामगिरी करून यातील दोन आरोपींना अतिशय शिताफीने त्यांना ताब्यात घेतलेला आहे व त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे। आरोपी रवी जवाहरलाल चक्रानी वय 40 वर्ष व आरोपी विनोद प्रेमदास विश्वानी वय 45 वर्ष दोन्ही आरोपी जरीपटका पोलीस ठाणे हद्दीमध्येच राहतात। दोन्ही आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असून त्यांची सध्या पोलीस कस्टडी रिमांड हा घेण्यात आलेला आहे। आरोपी हे PCR मध्ये असून सदरचा गुन्हा हा आता सध्या तपासावर आहे व त्यांच्याकडून जो गुन्ह्याकरता त्यांनी गुन्हा करताना जी 2-व्हीलर वापरली होती ती 2-व्हीलर सुद्धा त्यांची जप्त करण्यात आलेली आहे। पोलिसांनी जरीपटका येथे 5 ते 6 चेन स्नॅचिंगच्या घटना घडलेल्या आहेत। आता नेमक्या त्या याच आरोपीने केल्या का याबाबत सध्या तपास चालू आहे। आरोपी सध्याच्या तपासामध्ये निष्पन्न झाले की ते दोघे मित्र आहेत, ते कपडा लाईनमध्ये कपडा मार्केटमध्ये काहीतरी काम करतात, किरकोळ काम करतात। सध्या गुन्हा हा तपासावर आहे, त्यामुळे इतर आरोपी निष्पन्न होऊ शकतात का या दृष्टिकोनातून सध्या तपास करण्यात येणार आहे। महिलाओं ने मार्केट में जाते समय सोने के जेवर पहनने से बचना चाहिए। सोने के जेवर पहनकर बाहर जाना यानी इन घटनाओं को निमंत्रण देना है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश जंकलवार की रिपोर्ट।